सॉनिक ऑक्टेव श्रद्धा चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गोपाल कृष्णाय नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच. तन्तथा कृपयाविष्ट मश्रुपूर्णाकुले क्षणम् विशीदन्तमिदं वाक्य मुवाच मधुसूदनः. मग संजयो म्हणे रायाते आईके तो पार्थु तेथे शोकाकुलरुदनाते करी तु असे ते कुळ देखो नि समस्त स्नेह उपनले अद्भुत तेणे द्रवले असे चित्त कवणे परी जैसे लवण जळे झळंबले नातरी अभ्रवाते हाले तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे म्हणौनी कृपा आकळिला दिसतसे अति कोमाइला जैसा कर्दमी रूपला राजहंस तया परी तो पांडुकुमरु महामोहे अतिजर्जरु देखो निश्री शारंगधरु काय बोले. श्री भगवानुवाच. कुतस्त्वा कशमलमिदं विषमे समुपस्थितं अनार्यजुष्टमस्वर्ग्य मकीर्तिकरमर्जुन. म्हणे अर्जुना आदि पाही हे उचितकाय ये ठाई तू कवण हे कायी करीत आहासी तुज सांगे काय जाहले कवण उणे आले करिता काय ठेले खेदुकायी सा तू अनुचिता चित्त नेदिसी धीरू कहीन संडिसी तुझे निनामे अपयशी दिशा लंघिजे तू शूरवृत्तीचा ठावो क्षत्रियान माजी रावो तुझिया लाठेपणाचा आवो तिही लोकी तुवा संग्रामी हरू जिंकिला निवातकवचांचा ठावो फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वांसी पाहता तुझे निपाडे दिसे त्रैलोक्यही थोकडे ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे तो तू की आज येथे सांडुनिया वीरवृत्तीते अधोमुखरुदनाते करी तू आहासी विचारी तू अर्जुनु की कारुण्ये किजसी दीनु सांगपा अंधकारे भानु ग्रासिला आथी नातरी पवनु मेघासी बिहे की अमृतासी मरण आहे पाहे पा इंधनची गिळो निजाये पावकाते की लवणेची जळविरे संसर्गे काळकूट मरे सांगपा महाफणी दरदुरे गिळिजे काई सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आथी के जाहला परीतो त्वा साच केला आज एथ म्हणौनी अजुनी अर्जुना झणे चित्त देसीया हीना वेगी धीर करुनिया मना सावधु होई सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण संग्रामी हे कवण कारुण्य तुझे हागा तू जाणता तरी न विचारिसी का आता सांगे झुंजा वेळे सदयता उचित काई हे असतीये कीर्तीसी नाशु आणि पारत्रिकासी अपभ्रंशु म्हणे जगन्निवासु अर्जुनाते. क्लैप्यं मास्मगमः पार्थो नैतत्वयुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. म्हणौनी शोकु न करी तू पुरता धीरुधरी हे शोच्यता अव्हेरी पंडुकुमरा तुज नभे हे उचित
येणे नासेल जोडले बहुत तू अजुनी वरी हित विचारी पा येणे संग्रामाचे नि अवसरे एथ कृपाळुपण नुपकरे हे आता चिकाय सोय रे जाहले तुझ तू आधीची काय नेणसी की हे गोत्र नोळखसी वायाची काय करीसी अतिशो आता आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी तरी आता काय जाहले कायी स्नेह उपनले हे नेणी जे परी कुडे केले अर्जुना तुवा मोह धरिलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोक ही अंतरेल ऐहिकेसी हृदयाचे ढिलेपण एथनिकयासी नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी ऐसे नितो कृपावंतु नाना परी असे शिकवतु हे ऐकोनी पंडुसुतु काय बोले अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणञ्च मधुसूदन इशुभिः प्रतियोत्स्यामि पूजारः वरिसूदन देवा हे ये तुले वरी बोलावे नलगे अवधारी आधी तूचि चित्ती विचारी संग्रामुहा हे झुंजनभे प्रमादु एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु हा उघडा लिंगभेदु वोढवला आम्हा देखे माता पितरे अर्चिजती सर्वस्वे तोषु पाव विजती तिये पाठी केवी वधिजती आपुलिया हाती देवा संत वृंद नमस्कारिजे का घडे तरी पूजिजे हे वाचूनि केवी निंदिजे स्वये वाचा तैसे गोत्र गुरु आमुसे हे पूजनी आम्हा नियमासे मज बहुत भीष्म द्रोणांसे वर्ततसे जया लागी मने विरु आम्ही स्वप्नी ही न शको धरु तया प्रत्यक्ष केवी करू घातु देवा वरजळो हे जियाले एथ आघवेयासी हे चिकाय जाहले जे यांच्यावधी अभ्यासिले मिरविजे आम्ही मी पार्थु द्रोणाचा केला येणे धनुर्वेदु मज दिधला तेणे उपकारे काय आभारैला वधी तयाते जेथिंचिया कृपाला हिजे वरु तेथेचि मने व्यभिचारु तरी काय मी भस्मासुरु अर्जुन म्हणे गुरु न हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके अत्वार्थकामांस्तु गुरु निहैव भुञ्जीय भोगान् रुधिर प्रदिग्धान् देवा समुद्र गंभीर आईकिजे वरी तो ही आहाच देखिजे परीक्षो भूमनी नेणिजे द्रोणाचिये हे अपार जे गगन वरी तया ही होईल मान परी अगाध भले गहन हृदययाचे वरी अमृत ही विटे की काळवशे वज्रफुटे परी मनोधर्मुन लोटे विकरविलाही स्नेहा लागी माये म्हणिपे ते कीरु होये परीकृपाते मूर्त आहे द्रोणी इये हा कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे हा येणे माने महंतु वरी आम्हा लागी कृपावंतु आता सांग पायेथ घातु चिंतु येईल ऐसे हे रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे ते मना नये आघवे जीवितेसी हे येणे माने दुर्धर
जे याही हुनी भोग सधर ते असतु येथवर भिक्षा मागता भली नातरी देशत्यागे जाईजे का गिरिकंदर सेविजे परीशस्त्र आतान धरिजे यान्वरी देवा नवनिशती शरी वावरोनी यांचा जिव्हारी भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे ते काढूनी काय किजती लिप्त केवी सेविजती मजनये हे उपपत्ती याची लागी ऐसे अर्जुनतिये अवसरी म्हणे श्री कृष्णा अवधारी परीते मना नये चिमुरारी आईकोनिया हे जाणोनी पार्थु बिहाला मग पुनरपी बोलो लागला म्हणे देवो का चित्तया बोला देती चिना न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वाजयेम यदि वा नो जयेयुः याने वहत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ये रवी माझा चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे परीनिके काय या परौते ते तुम्ही जाणा पै वीरू जयांसी ऐकिजे आणिया बोलींची प्राणुसांडिजे ते एथ संग्राम व्याजे उभे आहाती आता ऐसिया ते वधावे की अव्हेरुनिया निघावे या दोहों माजी बरवे ते नेणो आम्ही कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामित्वान् धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं साधिमान् त्वां प्रपन्नम् आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पासीच असता न दिसे वस्तुजात देवा तैसे मज जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले तेही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू तू गुरु बंधु पिता तू आमची इष्ट देवता तूची सदा रक्षिता आपदी आमुते जैसा शिष्याते गुरु सर्वथा नेणे अव्हेरु की सरिताते सागरु त्यजी केवी नातरी अपत्याते माये सांडूनी जरी जाये तरी ते कैसे निजिये ऐके कृष्णा तैसा सर्वां परी आम्हासी देवा तूचि एक आहासी आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धम् राज्यम् सुराणामपि चाधिपत्यम् हे सकळकुळ देखोनी जो शोकू उपनलासे मनी तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय आणिके एथ पृथ्वी तळ आपु होईल हे महेंद्रपदही पाविजेल परी मोहहा न फिटेल मानसीचा जैसी बीजे सर्वथा आहाळली ती सुक्षेत्री जरी पेरिली तरी न विरुढती संचिली आवडे तैसी ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे एथ एकची उपेगा जाये परमामृत तैसे राज्य भोग समृद्धि उज्जीवन नोहे जीवबुद्धि
एथ जिह्वाळा कृपानिधी कारुण्य तुझे। ऐसे अर्जुन तेथ बोलिला, जव एक क्षण भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला ऊर्मी तेणे। कीमज पाहता ऊर्मी नोहे, हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे। सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणौनी लहरी भांजे चिना। हे जाणोनी ऐसी प्रौढी, जो दृष्टि सवेची विषफेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातलाकी। तैसिया पंडुकुमरा व्याकुळा, मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवलीळा रक्षील आता। म्हणोनी तो पार्थू मोहफणिग्रस्तू, म्याम्हणितला हा हेतू जाणोनिया। मग देखा तेथ फाल्गुनु, घेतला असे भ्रांती कवळूनु, जैसा घनपटळी भानु आच्छादिजे। तया परी तो धनुर्धरु, जाहलासे दुखे जर्जरु, जैसा ग्रीष्मकाळी गिरिवरु वणवलाका। म्हणौनी सहजे सुनीळु, कृपामृते सजळु, तो वोळलासे श्री गोपाळु महामेघु। तेथ सुदशनांची द्युती, तेची विद्युल्लता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची। आता तो उदार कैसा वर्षेल, तेणे अर्जुना चळू निवेल, मग नवी विरुढी फुटेल उन्मेषाची। ते कथा आईका मनाचिया आराणुका, ज्ञान देवो म्हणे देखा निवृत्तिदासू। संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्द मुक्त्वा तूष्णीं बभूवः। ऐसे संजये असे सांगतु म्हणे राया तो पार्थु, पुनरपि शोकाकुळितु काय बोले। आईके सखेदु बोले श्रीकृष्णाते, आता नाळवावे तुम्ही माते, मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी। ऐसे ये कि हेळा बोलिला, मग मौन धरुनी ठेला, तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला देखो नितयाते। तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत, सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः। मग आपुला चित्ती म्हणे, एथ हे कायी आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय कीजे। हा उमजे आता कवणे परी, कैसेनी धीरु स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानी का। नातरी असाध्य देखो निव्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्यसूची निरवधि निदानींची। तैसे विवरीतु असे श्री अनंतु, तया दोन्ही सैन्या आंतु, जया परी पार्थु भ्रांति सांडी। ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे माते चा कोपी थोकुले स्नेह आथी। की औषधाचिया कडुवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय। तैसी वरी वरी पाहता उदासे, आततरी अतिसुरसे, तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली। श्री भगवानुवाच अशोच्यानन्वशोटस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे, गतासु न गतासुंश्च नानुशोचन्ति पण्डिताः। मग अर्जुना ते भणितले, आम्ही आजि हे नवल देखिले, जे तुआ एथ आदरिले
माझारीची तू जाणता तरी म्हणविसी परी नेणिवे ते न सांडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती जात्यंधा लागे पिसे मगते सैरा धावे जैसे तुझे शहाण पण तैसे दिसतसे तू आपण पे तरी नेणसी परिया कौरवाते शोचू पहासी हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती तरी सांगपा अर्जुना तुझपासूनी स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटके काई एथ समर्थु एक आथी तया पासूनी भूते होती तरी हे वायाचिकाय बोलती जगामाजी हो का सांप्रत ऐसे जाहले जे हे जन्म मृत्यु तुवा सृजिले आणि नाशू पावे नाशिले तुझे निकायी तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातू न धरिसी चित्ती तरी सांगे काई हे होती चिरंतन की तू एक वधिता आणि सकळ लोकू हा मरता ऐसी भ्रांती झणे चित्ता येवो देसी अनादिसिद्ध हे आघवे होत जात स्वभावे तरी तुआ का शोचावे सांगे मज परी मूर्खपणे नेणसी न चिंतावे ते चिंतीसी आणि तूची नीती सांगसी आम्हा प्रती देखई विवेकी जे होती ते दोहिते ही न शोचिती जे होय जाय हे भ्रांती म्हणौनिया नत्वेवाहं चातु नासन् नत्वन्ने मे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् अर्जुना सांगेन आईक एथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदि करुणी नित्यता ऐसेचि असोनी नातरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे येरवी तत्वता वस्तुजे असे ते अविनाशची जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले तरी कवणके जन्मले म्हणो येतेथ तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले तरी आता काय निमाले विचारी पा देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनंकरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यति आईके शरीर तरी एक परी वयसा भेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू एथ कौमारत्व दिसे मगतारुण्यी ते भ्रंशे परी देहचिन नाशे एकेका सवे तैसी चैतन्याचा ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास्तां स्थितिक्षस्व भारत एथ नीणावया हेचि कारण जे इंद्रिया आधीनपण तिही आकळिजे अंतःकरण म्हणौनी भ्रमे इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती ते अंतर आप्लविती संगे येणे जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेथ दुःख आणि काही सुखही दिसे देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे मृदु आणि कठिण
हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा भ्यासुर आणि सुरेख हे रूपांचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे सुगंधु आणि दुर्गंधु हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू तोषु देता तैसा चिद्विविध रसू उपजवी प्रीतित्रासु म्हणौनी हा अपभ्रंशु विषय संगू देखे इंद्रिया आधीन होईजे तै शीतोष्णाते पाविजे आणि सुख दुःखी आकळीजे आपणपे या विषयान वाचूनी काही आणीक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोचि पाही इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळजैसे का स्वप्नींचा आभासे भद्रजाती देखे अनित्यत्या परी म्हणौनी तू अव्हेरी हा सर्वथा संगुन धरी धनुर्धरा यम हि न व्यथयन्ति येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते हे विषय जयाते ना कळीती तया सुख दुःखे दोनी न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया तो नित्यरूप पार्था वोळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभि आता अर्जुना आणिक काही एक सांगेन मी आईक जे विचार परलोक वोळखिती या उपाधी माजी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती सलिली पय जैसे एक होऊनी मीनले असे परी निवडूनी राजहंसे वेगळे कीजे की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत ना तरी जाणिवेचा आयणी करिता दधिक डसणी मगनवनीत निर्वाणी दिसे जैसे की भूस बीज एकवट उपणितारा हे घनवट तेथ उडे ते फलकट जाणो आले तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी म्हणौनी अनित्याचा ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षु दोही ही देखिला असे अविनाशितु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति देखे सारा सार विचारिता भ्रांति ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही जो सर्वदा सर्वगतु जन्मक्षयातीतु तया केलिया ही घातु कदानो हे अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत आणि शरीरजात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणौनी तुवा झुंजावे पंडुकुमरा य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते तू धरूनी देहाभिमानाते दिठी सूनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणतु आहासी
तरी अर्जुना तू हे नेणसी जरी तत्वता विचारिसी तरी वधिता तू नभेसी हे वध्यनभती। न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्। जैसे स्वप्नामाजी देखिजे ते स्वप्नीची साच आपजे मगचे ऊनिया पाहिजे तव काही नाही तैसी हे जाण माया तू भ्रमत आहासी वाया शस्त्रे हाणितलिया छाया जैसी आंगी नरूपे का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारो दिसे भ्रंशला परी भानु नाही नासला तया सवे ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया आपैसे स्वरूपची तैसे शरीराचा लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणौनी तू हे नारोपी भ्रांती बापा। वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् न्यन्यानि संयाति नवानि देहि। जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मगनूतन वेढिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे। नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणु रचलोऽयं सनातनः। हा अनादि नित्य सिद्धु निरुपाधि विशुद्धु मणौनी शस्त्रादिकी छेदु न घड़े यया हा प्रलयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे एथ महाशोषु न प्रभवे मारुताचा। अर्जुना हा नित्यु अचळु हा शाश्वतु सर्वत्र सदोदितु परिपूर्णु हा। अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि। हा तर्काचिये दिठी गोचरनो हे किरीटी ध्यानयाचिये भेटी उत्कंठावाहे हा सदा दुर्लभू मना आपुनो हे साधना निस्सीमुहा अर्जुना पुरुषोत्तमु। हा गुणत्रय रहितु व्यक्तीसी अतीतु अनादि अविकृतु सर्वरूप अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मकु देखावा मग सहजे शोकु आघवा हरेल तुझा। अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि। अथवा ऐसा नेणसि तू अन्तवन्तचि मानिसि तर्हि शोचु न पवसि पण्डुकुमरा जो आदिस्थिति अन्तु हा निरन्तर असे नित्यु जैसा प्रवाहो अनुस्युतु गंगा जळाचा ते आदि नाही खंडले समुद्री तरी असे मीनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे ये तिन्ही तया परी सरसी सदा अवधारी भूतांसी कवणी अवसरी ठाकतीना। म्हणौनी हे आघवे एथ तुज न लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी ना तरी हे अर्जुना
न येचि तुझिया मना जे देखोनी लोकु अधीना जन्मक्षया तरी एथ काही तुझ शोकासी कारण नाही हे जन्म मृत्यु पाही अपरिहर। जातस्य हि ध्रुवो मृत्युर् ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि। उपजेते नाशे नाशले पुनरपि दिशे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा नातरी उदो अस्तु आपैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार जगी। महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे म्हणौनिहा न परिहरे आदि अंतु। तू जरी हे ऐसे मानिसी तरी खेदू का करिसी काय जाण तुची नेणसी धनुर्धरा। एथ आणी कही एक पार्था तुझ बहुती परी पहाता दुख करावया सर्वथा विशो नाही। अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना। जिये समस्ते ये भूते जन्मा आदि अमूर्ते मगपातली व्यक्तीते जन्मलेया तिये क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांत आने नभती देखे पूर्वस्थिति सयेति आपुलिये। येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारुहा मायावशे सत्स्वरूपी। नातरी पवने स्पर्शिले नीर पढ़ियासे तरंगाकार कापरापेक्षा अलंकार व्यक्ति कनकी। तैसे सकल हे मूर्त जानपा माया कारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल। तैसे आदि चिजे नाही तया लागी तू रुदसी काई तू अवीटते पाही चैतन्य एक। जयाची आरतीची भोगित विषयी त्यजिले संत जयालागी विरक्त वनवासिये। दिठी सूनी जयाते ब्रह्मचर्यादि व्रते मुनीश्वर तपाते आचरताती। आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्। एक अंतरी निश्चल जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात। एका गुणानुवादू करिता उपरती होऊनी चित्ता निरवधि तल्लीनता निरंतर। एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रूपता। जैसे सरिता ओघ समस्त समुद्रामाजी मिळत परीमाघौते न समात परतले नाही। तैसिया योगेश्वरांचिया मती मिळवणी सवे एक वटती परीजे विचारूनी पुनरावृत्ती भजती चिना। देही नित्यमवध्योयन् देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि। जे सर्वत्र सर्वही देही जया करिता ही घातु नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक। जयाचे निस्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय शोचावे एथ तुआ। एरवी तरी पार्था तुजकानेणु नमने चित्ता परी किडाळ हे शोचिता बहुती परी। स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याद्धियुद्धाच्छ्रेयोऽन्यत् च
क्षत्रियस्य न विद्यते। तू अजुनी का न विचारिसी, काय हे चिंतितु आहासी, स्वधर्मुतो विसरलासी तरावेजेणे, या कौरवा भलते जाहले, अथवा तुझची काही पातले, की युगची हे बुडाले जरी एथ, तरी स्वधर्मु एकु आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे। अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरही हे अनुचित संग्राम समयी, अगागो क्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसे निही विषहोय सुदले नवज्वरी देता, तैसे आनी आन करिता नाशु होईल हिता, म्हणौनी तू आता सावध होई, वायाची व्याकुळ काई आपुला निज धर्मु पाही, जो आचरिता बाधू नाही कवणे काळी, जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाडळी जे, तया परी पार्था स्वधर्मे राहाटता, सकळ काम पूर्तता सहजे होय, म्हणौनी या लागी पाही तुम्हा क्षत्रिया आणीक काही, संग्रामा वाचूनी नाही उचित जाणे, निष्कपटा होवावे उसिणा घाई जुंझावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी। यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं, सुखिनः क्षत्रियाः पार्थो लभन्ते युद्धमीदृशम्। अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो काजे दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे, हा संग्रामु काय म्हणिपे, की स्वर्गूचियेणे रूपे मूर्तका प्रतापे उदो केला, नातरी गुणाचे निपति करे आरतीचे नी पडिभरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ, क्षत्रिये बहुत पुण्य कीजे तै झुंज ऐसे लाहिजे, जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणी, नातरी जांभया पसरे मुख तेथ अवचटे पडे पीयूख, तैसा संग्रामुहा देख पातला असे। अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि, ततः स्वधर्मं कीर्तिंच हित्वा पापमवाप्स्यसि। आता हा ऐसा अव्हेरिजे मगनाथिले शोचु बैसिजे, तरी आपण आहाणा होईजे आपण पेया, पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले, जरी आज शस्त्र सांडिले रणी ये, असती कीर्ती जाईल जगची अभिशापु देईल, आणि गिवसीत पावतील महादोष, जैसी भ्रातारे हीन वनिता उपहती पावे सर्वथा, तैशी दशा जीविता स्वधर्मे वीण, नातरी रणी शव सांडिजे ते चौमेरी गिधी विदारिजे, तैसे स्वधर्महीना अभिभविजे महादोषी। अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम्, संभावितस्य चाकीर्तिर् मरणादतिरिच्यते। म्हणौनी स्वधर्मुहा सांडसील पापावर पडा होसील, आणि अपेशते नवचेल कल्पांतवरी, जाणतेनी तवची जियावे जव अपकीर्ती आंगा न पवे, आणि सांगपा केवी निगावे एथोनिया, तू निर्मत्सर सदयता येथूनी निघसील कीर माघवता, परीते गती समस्ता नमनेल यया, हे चहूकडूनी वेढितील बाणवरी घेतील, तेथ पार्था न सुटिजेल
कृपाळुपणे ऐसे निही प्राण संकटे जरी विपाये पा निघणे घटे तरी ते जियाले ही वोखटे मरणाहुनी। भयाद्रणादुपरतं मम स्थियन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्। तू आणिक ही एकन विचारिसी एथ संभ्रमे झुंजो आलासी आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगई मज। अवाच्यवादांश्च बहून वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किम्। हे म्हणती गेला रे गेला अर्जुन आम्हा बिहाला का सांगई बोलू उरला निकाकाई लोकसायासे करूनी बहुते का वेचिती आपुली जीविते परीवाढविती कीर्ती ते धनुर्धरा ते तुज आनायासे अनकळित जोडिली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निस्सिम तुझा ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखाणिती जे ऐकिलिया दचकती कृतांतादिक ऐसा महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया देखी जगी सुभट वाट जाहली ते पौरुष तुझे अद्भुत आईकोनिया हे समस्त जाहले आथि विरक्त जीवितेसी जैसा सिंहाचिया हाका युगांतु होय मदमुखा तैसा कौरवा अशेखा धाकु तुझा जैसे पर्वत वज्राते नातरीक सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तूते मानिती सदा ते अगाधपण जाईल मगहीणावो अंगा येईल जरी मागुता निघसील न झुंज तुची आणि हे पळता पळो नीदिती धरुनी अवकळा करीती न गणित कुटी बोलती आईकता तुझ मगते वेळी हिये फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे हे जिंतले तरी भोगावे महीतळ। अतो वा प्राप्स्यसि स्वर्गं चित्वा वा भोक्ष्यसे महीं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः। नातरी रणी एथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळित पावसील म्हणौनी ये गोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊनी उठी झुंजई वेगी देखै स्वधर्मुहा आचरता दोषो नाशे असता तुज भ्रांती हे कवण चित्ता एथ पातकाची सांगई प्लवेची काय बुडिजे का मार्गी जाता आडळिजे परी विपाये चालो नेणिजे तरी तेही घडे अमृते तरीच मरिजे जरी विखेसी सेविजे तैसा स्वधर्मी दोषु पाविजे हे तुकपणे। म्हणौनिया पार्था हेतु सांडोनी सर्वथा तुज क्षात्र वृत्ती झुंजता पाप नाही। सुख दुःखे समीकृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि। सुखी संतोषान यावे दुखी विषादान भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माजी एथ विजयपण होईल का सर्वथा देह जाईल हे आधीची काही पुढील चिंतावेना आपणया उचिता
स्वधर्मे राहाटता जे पावे ते निवांता साहो निजावे ऐसिया मने होवावे तरी दोषू न घडे स्वभावे म्हणौनी आता झुंजावे निभ्रांत तुआ एषा ते भिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि हे सांख्यस्थिती मुकुळित सांगितली तुज येथ आता बुद्धियोगु निश्चित अवधारिपा जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था कर्मबंधु सर्वथा बांधू न पवे जैसे वज्रकवच लेईजे मगशस्त्रांचा वर्षावो साहिजे परी जैते सि उरिजे अचुंबित नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् तैसे ऐहिकतरी न नशे आणि मोक्षूतो उरला असे जेथ पूर्वानुक्रमु दिसे सोखाळत कर्माधारे राहाटिजे परी कर्मफळ न निरीक्षिजे जैसा मंत्रज्ञु न बाधिजे भूतबाधा तिया परीजे सुबुद्धि आपुलालिया निरवधि हा असताची उपाधि आकळू न सके जेथ न संचरे पुण्य पाप जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादिलेप न लगती जेथ अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पचिहृदयी बुद्धि प्रकाशे तरी अशेष ही नाशे संसार भय व्यवसायात्मिका बुद्धि रेकेह कुरु नंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धि हे थे कुटी म्हणो नये पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचार शूरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना आणिका सारिखा बहुवसु जैसा न जोडे परिसु का अमृताचालेषु दैवगुणे तैसी दुर्लभजे सद्बुद्धि जिये परमात्माची अवधि जैसा गंगेसी उदधी निरंतर तैसे ईश्वरा वाचुनी काही जिये आणी कलाणी नाही ते एकची बुद्धि पाही अर्जुना जगी येरी ते दुर्मती जे बहुधा असे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकिये म्हणौनी तया पार्था स्वर्ग संसार नरकवस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपदा जन्मकर्मफलप्रदाम् क्रियाविशेषबहुलाम् भोगैश्वर्यगतिम् प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानान्तया परुतचेतसाम् व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते वेदाधारे बोलती केवल कर्म प्रतिष्ठिति परी कर्म फळी आसक्ति धरूनिया म्हणती संसारी जन्मिजे यज्ञादिक कर्म कीजे मगस्वर्ग सुख भोगिजे मनोहर येथ हे वाचुनी काही आणिक सर्वथा सुखची नाही ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धीते देखई कामना अभिभूत होऊनी कर्मे आचरत ते केवळ भोगी चित्त देऊनिया क्रियाविशेषे बहुते न लोपिती विधीते निपुण होऊन धर्माते अनुष्ठिती
परी एक चिकुडे करीती जे स्वर्ग कामू मनी धरिती यज्ञ पुरुषा चुकती भोक्ता जो जैसा कर्पुराचा राशी कीजे मग अग्नि लावून दीजे कामिष्टांनी संचर विजे काळकूट दैवे अमृत कुंभ जोडला तो पाये हाणोनी उलंडिला तैसा नासिती धर्मू निपजला हे तुकपणे सायासे पुण्य अर्जिजे मग संसारू का अपेक्षिजे परीनेण ती ते काय कीजे अप्राप्य देखे जैसी रांधवणी रससोय निकी करुनिया मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू म्हणवनी हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा तया वेदवादरता मनीवसे त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् तिन्ही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत म्हणोनी उपनिषदादी समस्त सात्विकते येर रजतमात्मक जेथ निरूपिजे कर्मादिक जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा म्हणवनी तू जाण हे सुख दुःखांसीच कारण एथ झणे अंतःकरण रिगोदेसी तू गुणत्रयाते अव्हेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंबझणी यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरही आपण हित आपुले तेचि घेपे तैसा प्रगटलिया गभस्ती अशेष ही मार्ग दिसती तरी ते तुले ही काय चालिजती सांगई मज का उदकमय सकळ जरी जाहले असे महीतळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे तैसे ज्ञानी ये जे होती ते वेदार्थाते विवरिती मग अपेक्षितते स्वीकारिती शाश्वतजे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फलहेतुर्भूर्मा ते संगोस्त्व कर्मणि म्हणौनी आईके पार्था याची परी पाहाता तुझ उचित होय आता स्वकर्म हे आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसे चिहे मना आले जेन सांडिजे तुआ आपुले विहित कर्म परी कर्म फळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हे तू विण योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते तू योग युक्त होऊनी फळाचा संग टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे परी आदरिले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हे ही नको की निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचता ठाके तरी तेथिसेनी अपरितोखे क्षोभावेना आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परी ठेलियाही सगुण जहाले ऐसे चिमानी देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणई देखै संता संत कर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी तेची योगस्थिती उत्तमी
प्रशंसिजे। दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद् धनंजय, बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः। बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते, तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्म सुकौशलम्। अर्जुना समत्वचित्ताचे तेचि सार जाणै योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी। तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था, दिसे हा अरुता कर्मयोगू। परीतेचि कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे, जे कर्म शेष सहजे योगस्थिती। म्हणौनी बुद्धियोगू सधरू, तेथ अर्जुना होई स्थिरू। मने करी अव्हेरू फलहेतूचा, जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले। इही उभयबंधी सांडिले पाप पुण्यी। कर्मजं बुद्धियुक्ता ही फलं त्यक्त्वा मनीषिणः, जन्मबंध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्। ते कर्मी तरी वर्तती परी कर्म फळा नातळती, आणि आता याती न लोपती अर्जुना तया। मग निरामय भरित पावती पद अच्युत, ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा। यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति, तदागन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च। तू ऐसा तै होसी जय मोहाते यया सांडिसी, आणि वैराग्यमानसी संचरैल। मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेणे निचाडे होईल मन अपैसे तुझे। तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे, हे अर्जुना आघवे पारुषेल। श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निष्टला, समाधावचला बुद्धिस्तदा योग मवाप्स्यसि। इंद्रियांचिया संगती जिये पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी। समाधि सुखी केवळ जै बुद्धि होईल निश्चळ, तै पावसी तू सकळ योगस्थिती। अर्जुन उवाच स्थित प्रज्ञस्य का भाषा, समाधिस्थस्य केशव। स्थितधेः किं प्रभाषेतो किमासीत व्रजेत किम्। तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्रावो आघवा, मी पुसेन आता सांगावा कृपानिधी। मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुजनिके, ते पुसपा उन्मेखे मनाचेनी। या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णाते, काय म्हणिपे स्थित प्रज्ञाते बोळखो केवी। आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे, जो कैसिया चिन्ही जाणिजे, जो समाधी सुख भुंजे अखंडित। तो कवणे स्थिती असे कैसे निरूपी विलसे, देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती। तव परब्रह्म अवतरणु जो षड्गुणाधिकरणु, तो काय तेथ नारायणु बोलतु असे। श्री भगवानुवाच प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आत्मन्येवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते। म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषु प्रौढ मानसी, तो अंतरायस्व सुखेसी करी तू असे। जो सर्वदा नित्य तृप्तु अंतःकरण भरितु, परी विषया माजी पतितु, जेणे संगे कीजे।
तो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थित प्रज्ञु होये पुरुष जाणी। दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहः, वीतरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते। नाना दुःखी प्राप्ति जयासी उद्वेगुनाहि चित्ती, आणि सुखाचिया आरती अडपैजेना। अर्जुना तयाचा ठाई कामक्रोधु सहजे नाही, आणि भयाते नेणे कही परिपूर्णूतो। ऐसा जो निरवधि तो जाण पा स्थिर बुद्धि, जो निरसूनी उपाधि भेदरहितु। यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम्, नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्णु चंद्रुका जैसा, अधमोत्तम प्रकाशा माजी नभणे। ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता, आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे। गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभिभवे, जो वो खटेनी नागवे विषादासी। ऐसा हरिख शोक रहितु जो आत्मबोध भरितु, तो जाण पा प्रज्ञायुक्तु धनुर्धरा। यदा संहरते जायं ऊर्मोऽङ्गानीव सर्वशः, इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। का कूर्मजिया परी उवाइला अवेव पसरी, नातरी इच्छावशे आवरी आपुले आपण। तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातलीयसे। विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः, रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते। अर्जुना आणिक ही एक सांगेन ऐके कवतिक, या विषयाते साधक त्यजिति नियमे। श्रोत्राद इंद्रिये आवरिति परिरसने नियमो न करिति, ते सहस्रधा कवळिजति विषयी इहि। जैसी वरीवरी पालवी खुडिजे, आणिमुळी उदक घालिजे, तरी कैसे निनाशु निपजे तया वृक्षा। तो उदकाचे निबळे अधिके, जैसा आडवेनी आंगे फाके, तैसा मानसी विषोपोखे रसनाद्वारे। येरा इंद्रिया विषयतुटे, तैसा नियमु न ये रसहटे, जे जीवन हे न घटे येणे विण। मग अर्जुना स्वभावे ऐसिया ही नियमाते पावे, जै परब्रह्म अनुभवे होउनी जाइजे। तै शरीर भाव नासति इंद्रिये विषय विसरति, जै सोहं भाव प्रतीति प्रगट होय। यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः, इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः। ये रवीतरी अर्जुना हे आयानये साधना, जे राहटताती जतना निरंतर। जयाते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी, जे मनाते सदा मुठी धरूनि आहाती। तेही किजती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी, जैसी मंत्र ज्ञाते विवसी भुलवी का। देखै विषय हे तैसे पावती रुद्धि सिद्धिचे निमिषे, मग आकळिती स्पर्शे इंद्रियांसेनी। तिये संधि मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये, ऐसे बळकटपण आहे इंद्रियांसे। तानि सर्वाणि संयम्य
युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। म्हणौनी आईके पार्था याते निर्दळी जो सर्वथा सर्वविषयी आस्था सांडूनिया तोचि तू जाण योगनिष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण झकवेना जो आत्मबोध युक्तु होऊनी असे सततु जो माते हृदया आंतु विसंबेना। ये रवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही तरी साध्यंतुची पाही संसारु असे जैसा का विषाचा लेशु घेतलिया होय बहुवसु मग निभ्रांत करी नाशु जीवितासी तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घातु करी अशेखा विवेक जाता। ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषूपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। जरी हृदयी विषय स्मरति तरी निसंगाही आपजे संगति संगे प्रगटे मूर्ति अभिलाषाची जेथ कामु उपजला तेथ क्रोधु आधीची आला क्रोधी असे ठेविला सम्मोह जाणे सम्मोहा जालिया व्यक्ति तरी नाशुपावे स्मृति चढ़वाते ज्योति आहत जैसी का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजाते ग्रासी तैसी दशा स्मृति भ्रंशी प्राणियांसी मग अज्ञानांध केवल तेणे आपल विजे सकल तेथ बुद्धि होय व्याकुल हृदया माजी जैसे जात्यंधा पळणी पावे मगते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धिसि होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृति भ्रंशु घड़े मग सर्वथा बुद्धि अवघड़े तेथ समूळ हे उपड़े ज्ञानजात चैतन्याचा भ्रंशी शरीरा दशा जैशी तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखै। म्हणौनी आईके अर्जुना जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना मगतो प्रौढ जालिया त्रिभुवना पुरोषके तैसे विषयांसे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी ये सणे हे पतन गिवसित पावे। रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानीन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति। म्हणौनी विषय हे आघवे सर्वथा मनौनी सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाशतील पार्था आणिक ही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रिया विषयी बाधक रमता नाही जैसा सूर्य आकाशगतु रश्मिकरे जगाते स्पर्शतु तरी संगदोषे काय लिंपतु तेथिचेनी तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेचि निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होऊनी असे तरी विषया तया काही आपण पेवाचुनी नाही मग विषय कवण काई बाधितील कवणा। जरी उदकी उदक बुडिजे का अग्नि आगी पोळिजे तरी विषय संगे आपलविजे परिपूर्णुतो ऐसा आपणची केवळू होऊनी असे निखळू तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांतमानी। प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते।
देखई अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समस्ता संसार दुखा जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडदरू काहीची नाही तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैसे के आहे तेथ आपैसी बुद्धिराहे परमात्मरूपी जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिर बुद्धि स्वस्वरूपू योगयुक्तू। नास्ते बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्ति रशान्तस्य कुतः सुखम्। ये युक्तीची कडसणी नाही जयाचा अंतःकरणी तो आकळीला जाण गुणी विषयादिकी तया स्थिर बुद्धी पार्था कही नाही सर्वथा आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे निश्चळत्वाची भावना जरी नभेची देखई मना तरी शांतिकेवी अर्जुना आपुहोय जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरोनी नरिगे काही जैसा पापियाचा ठाई मोक्षु नवसे देखई अग्निमाजी घापती तिये बीजे जरी विरुढती तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके म्हणौनी अयुक्तपण मनासे तेची सर्वस्व दुःखासे या कारणे इंद्रियांचे दमननिके। इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांभसि। इंद्रिये जे जे म्हणति ते तेची जे पुरुष करीति ते तरलेचि न तरति विषयसिंधु जैसी नाव थडिये ठाकिता जरी वरपडी होय दुर्वाता तरी चुकलाही मागवता अपावो पावे तैसी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके। तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। म्हणौनी आपुली आपण पेया जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे देखई कूर्म जया परी उवाईला अवयव पसरी नातरी इच्छावशे आवरी आपण पेची तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगैन परिसपा। या निशा सर्वभूतानां तस्यांजागर्ति संयमी यस्यांजागृति भूतानि सा निशा पश्यतो मुने। देखै भूतजात निदेले तेथेचि जया पाहले आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रितुजो तोचितो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी तोचि जाणे निरवधी मुनीश्वर। आपूर्यमाणमचल प्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी। पार्था आणि कही परी तो जाणो येईल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित जरी सरितावोघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत तरी अधिकनो हे ईषत मर्यादा न संडी ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषूनी जाती समस्ता परिन्यून नभे पार्था समुद्रु जैसा तैसा प्राप्ती रिद्धि सिद्धि तयासी क्षोभु नाही बुद्धि
आणि न पवता न बाधी अधृती तयाते सांगेई सूर्याच्या घरी प्रकाशुकाय वाती वेरी कानला विजे तरी अंधारी कोंडेल तो देखै रुद्धी सिद्धी तया परी आली गेली से न करी तो विगुंतला असे अंतरी महासुखी जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवनाते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालिवणे भिल्लांसेनी जो अमृतासी ठीठेवी तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी पार्था नवल हे पाही जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही तेथ रिद्धि सिद्धि कायी प्राकृता होती विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहा निर्ममो निरहंकार सशान्तिमधिगच्छति ऐसा आत्मबोधे तोषला जो परमानंदे पोखला तोचि स्थिर प्रज्ञुभला वोळखतु तो अहंकाराते दंडुनी सकळ कामू सांडोनी विचरे विश्व होऊनी विश्वामाजी एषा ब्राह्मी स्थितिः पार्थो नैनां प्राप्य विमुह्यति स्थितवास्यामन्तकालेऽपि ब्रह्म निर्वाणमृच्छति ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हे ब्रह्मस्थिति निस्सीम जे अनुभविता निष्काम ते पावले परब्रह्म अनायासे जे चिद्रूपी मिळता देहांतीची व्याकुळता आडठाको न सके चित्ता प्राज्ञा जया तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती सांगत अर्जुना प्रती संजयो म्हणे ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले तेथ अर्जुने मनी म्हणितले आता आमुचिया चिकाजा कीर आले उपपत्ती इया जे कर्मजात आघवे एथ निराकारिले देवे तरी पारुषले म्या झुंजावे म्हणौनिया ऐसा श्री अच्युताचिया बोला चित्ती धनुर्धरू उवाईला आता प्रश्नू करील भला आशंकोनी तो प्रसंगू असे नागरू जो सकळ धर्मासी आगरू की विवेकामृत सागरू प्रांतहीनु जो आपण सर्वज्ञ नाथु निरूपिता होईल श्री अनंतु ज्ञानदेवो सांगेल मातु निवृत्तिदासु इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां द्वितीयोऽध्यायः।